Don't forget to subscribe to our channel and press the bell icon to get the latest updates of Aakar Foundation. Aakar Foundation. साहित्य संमेलन 2016 या कार्यक्रमाचे अध्यक्ष नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त माननीय श्रावणजी हर्डीकर, आपल्या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष माननीय श्री किरणजी गीते, जिल्हाधिकारी अमरावती, मंचावर उपस्थित सर्व महानुभाव, माझ्यासमोर उपस्थित सर्व विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आकार फाउंडेशनचं मी नागपूरचा महापौर म्हणून त्यांना खूप खूप धन्यवाद आणि त्यांचं अभिनंदन करतो की पहिलं अधिवेशन त्यांनी नागपुरात घेतलं. स्पर्धा परीक्षा म्हटल्या तर महाराष्ट्र तर मागे आहेच, पण त्यातल्या त्यात विदर्भाची 30 पाळी आहे. मी तुम्हाला माझे काही अनुभव, मी काही भाषण करणार नाही, मी 2-3 अनुभव तुम्हाला सांगतो, कारण माझ्यानंतर माननीय आयुक्त बोलतील आणि आमच्या आयुक्तांजो तुमच्यासाठी खूप काही आहे, त्यामुळे मी फार तुमचा वेळ घेणार नाही. मित्रांनो, आज नागपुराची अशी स्थिती आहे की नागपूर महानगरात 25 वरती IPS अधिकारी आहेत, 15-20 वरती IAS अधिकारी असतील. नागपुरात अनेक केंद्रीय कार्यालय आहेत, नागपुरातलं रिजनल डाकघर नागपुरात आहे, वनविभागाचं नागपूर प्रमुख आहे, फायर कॉलेज हे नागपुरात आहे, NLDT सारखं IRS अधिकारी निर्माण करणारे इन्स्टिट्यूट नागपुरात आहे, अशा अनेक इन्स्टिट्यूट नागपुरात आहे. महापौर म्हणून अनेक ठिकाणी जायची संधी मला मिळते. तुम्हाला मी सांगतो की आज नागपुरात 25 वरती IPS अधिकारी आहेत, 2-4-5 बोटावर मोजणारे सोडले की बाकी सर्व बिहार आणि उत्तर प्रदेशचे आहेत. IAS अधिकाऱ्यांची आपण जेव्हा चर्चा करतो, फार नशिबान नागपूर महानगरपालिका आहे, कारण त्यांना महाराष्ट्रातल्या मातीचा आयुक्त मिळाला आणि मग महाराष्ट्रातल्या लोकांच्या काय गरजा आहेत, मराठी माणूस कशा पद्धतीने विचार करतो आणि मग त्या पद्धतीने शासन प्रशासन कसं राबवायचं हे आयुक्तांना माहिती आहे. पण बाहेरनं आलेला आयुक्त, बाहेरनं आलेले IPS अधिकारी, मग महाराष्ट्रातल्या समस्या, शहरातल्या समस्या हे जाणून घ्यायला जरा वेळ लागतो आणि मग कुठेतरी अडचणी निर्माण होतात. मित्रांनो, या शहरात 40 वरती ACP जागा आहेत, त्यातल्या 17 जागा मुख्यमंत्री असताना रिकाम्या आहेत. याचं कारण असं की त्या 17 जागा भरायला तसे अधिकारीच महाराष्ट्रात नाही. या शहरात 3 जवळपास 14 DCP रँकच्या जागा आहेत आणि त्यातल्या 6 जागा रिकाम्या आहेत, कारण तसे अधिकारीच मिळत नाही. त्यामुळे मी तुम्हा सगळ्यांना विनंतीपूर्वक तुम्हाला एक फक्त एवढंच सांगायला आलो आहे की या स्पर्धा परीक्षांच्या मागे जोपर्यंत आपण लागणार नाही, माननीय हर्डीकर साहेब असतील, माननीय गीते साहेब असतील, किंवा 2 दिवस चालणाऱ्या अनेक चर्चासत्रांमधनं अनेक मान्यवर तुमच्यासमोर बोलणार आहेत, याच्यामधून जर आपण काहीतरी घेऊन इथून गेलो नाही, तर उद्या जो नवीन महाराष्ट्र आपल्याला घडवायचा आहे, जो पुरोगामी महाराष्ट्र आपला होता, ज्या विदर्भाच्या बाबतीत आपण नेहमी विचार करतो की आपण मागासले आहोत अनेक क्षेत्रात, विकास असेल, मग स्पर्धा परीक्षा असतील, तुम्हाला सांगायला अडचण नाही, आपण काही महाराष्ट्र किंवा मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र असा भेदाभेद करायला इथे आलो नाही. पण मी तुम्हाला माझा परत एकदा अनुभव शेअर करतो. मी माझे वडील फार लवकर वारल्यामुळे मी राजकारणात आलो, मी पॉलिटेक्निकपर्यंत शिक्षण केलं. मी 19व्या वर्षी नगरसेवक झालो आणि या राजकारणात जेव्हा मी आलो, त्या विदर्भात या नागपूर शहरात 24 पोलीस स्टेशन आहेत. मी लहान लहान अनुभव तुम्हाला सांग, या 24 पोलीस स्टेशनपैकी 20 पोलीस स्टेशनचे जे PI असतात, ज्यांना आपण पोलीस निरीक्षक म्हणतो, हे मराठवाडा किंवा पश्चिम महाराष्ट्रातले आहेत. आणि जेव्हा बदल्या होतात, तेव्हा जेव्हा आता मुख्यमंत्री नागपूरचे असल्यामुळे जरा चर्चा जास्त होते, तेव्हा विदर्भातला माणूस नागपुरात आणा, नागपुरातल्या माणसाला जेव्हा लिस्ट बघितलं जाते, त्या नागपूर असेल, विदर्भ असेल, अमरावती विभाग असेल, नागपूर विभाग असेल, यातले बोटावर बोलण्या इतके अधिकारी आपल्याला दिसतात. त्यामुळे जेवढी चूक त्यांची आहे, त्याच्यापेक्षा जास्त चूक आपली आहे, आपण या परीक्षेच्या मागे आपण लागलो नाही. पण आज आकार फाउंडेशनमुळे इतकं चांगलं संमेलन, इतके चांगले विद्यार्थी जे स्वतःच्या पैशाने या नागपुरात आले, स्वतःचं शुल्क भरून या शिबिरात आपण उपस्थित आहात, आकार फाउंडेशनचं आपण अभिनंदन केलं पाहिजे की एक नवीन सुरुवात, देर से आहे लेकिन दुरुस्त आहे, म्हणून एवढे सगळे विद्यार्थी विदर्भातल्या जिथे आहेत, त्यामुळे परत एकदा नागपूरचा महापौर म्हणून मी आपलं अभिनंदन करतो. मी परत एक अनुभव आपल्याला सांगतो. बिहारवरनं एक गाडी नागपूर मार्गे दक्षिण भारतात जाते, त्या गाडीचं नाव आहे संघमित्रा एक्सप्रेस. त्या गाडीने प्रवास करताना एक वेळा मधलं सेशन संपलं की विद्यार्थी आपल्या गावाकडे जातात आणि मग सेशनच्या सुरुवातीला दिवाळीनंतर परत आपापल्या कॉलेजेसमध्ये जातात.
या संघमित्र एक्सप्रेसला 19 डबे होते, 12 डबे हे सेकंड क्लासचे होते. आणि या सर्व सेकंड क्लासच्या डब्यांमध्ये चेन्नईपासनं तर कोचीपर्यंत जे काही इंजिनिअरिंग कॉलेज असतील, MBA कॉलेज असतील, अनेक टेक्निकल इन्स्टिट्यूट असतील, या सगळ्या इन्स्टिट्यूटमध्ये शिकणारे बिहारी मुलं जवळपास 1300 संख्येने या संघमित्रा एक्सप्रेसमध्ये होते. आणि जेव्हा चर्चा करत असताना आम्ही 15-20 जण आम्ही पण एका अभ्यास वर्गाला चाललो होतो, रामभाऊ म्हाळगे प्रबोधिनीचा एक कार्यक्रम चेन्नईला होता. आणि आम्ही जेव्हा चर्चा करत होतो तेव्हा नुसते मुलंच नाही तर बिहारमधल्या मुलीसुद्धा, बिहारपासनं चेन्नईचं अंतर हे जवळपास 3000 किलोमीटरचं आहे आणि एवढं ट्रॅव्हल करून त्या त्या कॉलेजमध्ये जाऊन तिथे प्रावीण्य प्राप्त करून त्या त्या ठिकाणच्या कॉलेजेसच्या माध्यमातून होणारे कॅम्पस इंटरव्ह्यू माध्यमातून तिथे तिथे नोकरी करणं. आज आपण महाराष्ट्रात राहतो, नागपूरचा विद्यार्थी पुण्याला जायला त्रासिक असतो, अमरावतीतले विद्यार्थी नागपुरात यायला जरा अडचण, त्यांना जरा वाईट वाटतं. त्यामुळे आपली मनोवृत्ती बदलवण्याचा हा विषय आहे. जर आपल्याला आपल्या जे स्वप्न आपण बघतो ते जर साकार करायचे असतील तर निश्चित मेहनत, निश्चित त्याच्या मागची पूर्ण प्रामाणिकपणे तयारी ही करावीच लागेल. आपण दुसऱ्याकडे एक बोट दाखवतो पण 4 बोट आपल्याकडे असतात. म्हणून जेव्हा मागासलेपणाचा विषय येतो तेव्हा आपणच त्याला जबाबदार आहे, हेच आपण आपल्या मनात पूर्ण बिंबवून त्याच्या मागे आपण लागलं पाहिजे. आकार फाउंडेशन त्याचकरता तयार झालं आहे. आणि आता महाराष्ट्रातले लोक, म्हणजे आता नागपुरात मान्य श्रावणजी हर्डीकर आहेत, आमचे जे जिल्हाधिकारी आहेत त्यांचं नाव आहे कुर्वे, सचिन कुर्वे, तेही नागपूरचेच आहेत. ते उत्तराखंड राज्याच्या याला, म्हणजे त्या कॅडरला आहेत, 5 वर्षाकरता ते इकडे वापस आले. अनेक लोक आता याच्या मागे आपल्यासमोर उदाहरणं आहेत. उदाहरणं आपल्याला पेपरमध्ये किंवा फोटोतनं बघता आपल्या समोर भरपूर उदाहरणं असतील, त्यांच्याकडे पाहून आपण आपल्या स्पर्धा परीक्षांची निश्चित तयारी केली पाहिजे. दुर्दैव असं आहे की सैन्यातल्या अधिकाऱ्यांमध्येही महाराष्ट्राचा वाटा कमी आहे. रेल्वे असेल, डिफेन्स असेल, अनेक ज्या गोष्टी आहेत त्यातही महाराष्ट्राचा वाटा कमी आहे. आता कुठे महाराष्ट्राचा वाटा IAS IPS अधिकाऱ्यांमध्ये वाढतो आहे. माशेलकरांचं नाव या आपल्या पत्रकात मी बघितलं, एका चंद्रपूरला तुकुम नावाच्या गावातल्या एका ड्रायव्हरांची ती मुलगी आहे, त्या मुलीने आपलं शिक्षण करून आज ती IPS अधिकारी झाली आहे. असे अनेक उदाहरणं आपल्यासमोर आहेत, त्यामुळे या उदाहरणांकडनं आपण सगळेजण शिकू आणि निश्चितच आपण भविष्यात महाराष्ट्राचा जो काही वाटा या स्पर्धा परीक्षांमध्ये किंवा अधिकाऱ्यांमध्ये असेल तो निश्चित आपण आपल्या वाढवू, एवढीच अपेक्षा मी व्यक्त करतो. या संमेलनाचं उद्घाटन झालं असं मी घोषित करतो. परत एकदा मला इथे बोलवलं, नागपुरात आपण हे संमेलन घेतलं त्याबद्दल मी आकार फाउंडेशनचा, मान्य गीतेसाहेबांचा फार फार धन्यवाद देतो. शाळांची स्थिती आहे, आमच्याकडे अनेक चांगल्या बिल्डिंग रिकाम्या आहेत, मान्य आयुक्त आहेत, त्यांच्याशी नीट चर्चा करून आकार फाउंडेशन आणि मान्य महानगरपालिका असं मिळून एखादं चांगलं सेंटर स्पर्धा परीक्षा जर सुरू झालं तर निश्चित महानगरपालिका याला मदत करेल. मान्य आयुक्त इथे आहेत, मी माझ्या भाषणात सांगायला विसरलो होतो, मान्य आयुक्त निश्चित तेही याच प्रक्रियेतनं समोर आले. त्यांचंही ते कल्याण डोंबिवलीचे आहेत, तिथनं त्यांनी सुरुवात केली, ते तुम्हाला त्यांच्या भाषणात सांगतीलच. पण आमचे आयुक्त 12-13 वर्ष मी या महानगरपालिकेत काम करतो वयाच्या 19 वर्षापासनं. पण एक चांगला आयुक्त कसा असावा, कसं काम करता येईल, पारदर्शी काम कसं असेल, कुठेही वाव असताना, म्हणजे आता हे बोलणं उचित नाही तुमच्या सगळ्यांसमोर, पण हा जो भ्रष्टाचार हा मुद्दा आहे याच्यातनं अनेक लोकांनी मी डोळ्यांनी पाहिलं आहे, त्यामुळे मी तुम्हाला सांगू शकतो. असं असतानाही त्या वाह्यात पैशाला हात न लावणारा आयुक्त तुमच्यासमोर बसला आहे, त्यामुळे निश्चित ते तुम्हाला मदत करतील. आणि महानगरपालिकेचा पदाधिकारी या नात्याने आम्ही निश्चित आयुक्तांच्या पाठीशी उभे राहू. एक चांगलं सेंटर जर आकार आणि महानगरपालिकेने सुरू केलं तर निश्चित नागपूरच्या विद्यार्थ्यांना फायदा होईल. धन्यवाद.